मान्य अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला आणि रईसभाई तुम्ही स्वतः हे सांगितलं की कशा प्रकारे टोरेंट आल्यानंतर मुंबऱ्यामध्ये वितरण हानी एक्केचाळीस पॉईंट पंच्याऐंशी टक्क्यावरनं दहा पॉइंट एकसष्ट टक्के आली त्यासोबत वीज देयकांची वसुली अडुसष्ट टक्क्यावरनं नव्याण्णव टक्क्यावर गेली याचा अर्थ त्या ठिकाणी कंपनीने चांगलं काम केलं आणि लोकांनी देखील त्याला सहकार्य केलंय आता तुमचा पहिला प्रश्न हा आहे की जे पीडी आहेत परमनंट डिस्कनेक्टेड आहेत आणि जे लाईव्ह आहेत यांच्याकरता योजना तयार करावी परमनंट डिस्कनेक्टेड करता योजना आपण निश्चित तयार करू बघा जनरल बजेट मधनं देणं हे कठीण आहे पण काही ना काही मार्ग काढून करता आपण योजना हे करू पिडीची आणि ची योजना वेगवेगळी असायला पाहिजे बघा जे पाच वर्षापासून सात वर्षापासून पिढी आहेत याचा अर्थ ते पीडित आहे कारण कोणी एवढे दिवस आपलं परमनंट डिस्कनेक्शन ठेवत नाही लाईव्हला जर आपण योजना द्यायला लागलो तर उद्या कोणी पैसे भरणार नाही आणि म्हणून दोन्हीच्या योजना या वेगवेगळ्या आपल्याला कराव्या लागतील एक तत्व जे आपण सांगितलंय खरं आहे की आता मुंबऱ्याला आपण जेव्हा योजना केली किंवा नवीन करार केला के तर मुंबऱ्यामध्ये एकशे दहा टक्क्यावरच आपण त्याला कॅप केलेला आहे आणि इथे मात्र दीडशे टक्क्यावर आपण ते लिहिलेलं आहे तर जरूर या दोन्ही याचा अभ्यास केला जाईल आणि जी काही नवीन पॉलिसी आणायची आहे कारण शेवटी हे फ्रँचायझी आहे याचे करार केले आहेत आपण त्यामुळे यांना विश्वासात घेऊन आपल्याला ते आणावे लागेल ना तर आपल्याला पैसे द्यावे लागतील पण निश्चितपणे आपण मागणी केल्याप्रमाणे अशा प्रकारची योजना आणण्याचा प्रयत्न सरकार करेल पिढी करता वेगळी असेल चालू करता वेगळी असेल निश्चितपणे असा प्रयत्न आम्ही करू आणि दुसरं आपण उंबट्समनची जी मागणी केली आहे ती जरूर त्याच्यावर विचार करण्यात येईल अध्यक्ष महोदय टोरंट पॉवर की जो दादागिरी भिवंडी में चल रही है और हरासमेंट हो रहा है और रमजान में जो लोड विषय नाही भी उत्तर दे सन्मान्य दादागिरी कोणाचीच चालू देणार नाही आपण फक्त दादांची चालू देऊ त्यामुळे कोणावरही जर कुठे जबरदस्ती होत असेल तर त्याच्यावर निश्चित कारवाई केली जाईल आणि रमजानच्या संदर्भात आपण सांगितलं जरूर त्या संदर्भातले निर्देश आपण देऊ मान्य अध्यक्ष महोदय पहिल्यांदा तर मी आपल्याला हे स्पष्ट करू इच्छितो की पूर्वी एमईआरसी e. एका वर्षाचं पिटिशन करायची आता मल्टीयर टेरिफ पिटिशन करते hmm. आता जे पिटिशन केलं आहे ते पुढच्या तीन ते चार वर्षाकरता केलेलं आहे त्यात सदतीस टक्क्याची त्यांनी मागणी केलेली नाही दहा टक्के आणि अकरा टक्के अशी दोन मागण्या त्यांनी केलेल्या आहेत पण महावितरणनी काही मागणी केली किंवा मा तिन्ही कंपनी काही मागणी केली तरी आतापर्यंतचा अनुभव असा आहे मी गमतीने सांगतो याला अगदी यथार्थ घेऊ नका की त्यांनी तोप मागितली की रिव्हॉल्व्हर देतात त्याच्यामुळे त्यांनी अकरा टक्क्याची मागणी केली म्हणून अकरा टक्के मिळेल असं नाहीये सरकारी आपली बाजू त्याच्यात मांडणार आहे त्यामुळे हा जो काही चित्र तयार होतं की काहीतरी खूप वीज दरवाढ होणार आहे वगैरे हे सत्य नाहीये त्या संदर्भात सरकारचं पूर्ण त्याच्याकडे लक्ष आहे दुसरं आपण भगत नगरच्या संदर्भात सांगितलं जरूर ते तपासून पाहिलं जाईल आणि त्या ठिकाणी जर कुठली कायदेशीर अडचण नसेल तर नक्की आपण त्या ठिकाणी वीज देण्याचा प्रयत्न करू तिसरं आपण अडाणी पॉवरच्या संदर्भात सांगितलं निर्देश देण्यात ते येतील की त्यांचे जे काही वसुलीला जातात त्यांनी ड्रेस घातला पाहिजे त्यांनी काय पाठी बिटी ती लावली पाहिजे त्यांचं जो ओळखपत्र असलं पाहिजे आणि क्रिमिनल बॅकग्राऊंडचे ते असू नयेत अशा प्रकारचे निर्देश दिले जातात पुन्हा सांगतो की सदतीस टक्क्याची मागणी केलेली नाही आणि जी आपली भावना आहे तीच सभागृहाची भावना आहे तीच राज्याची भावना आहे आणि म्हणूनच राज्य सरकारच्या वतीनं देखील आम्ही एमईआरसी आर सीकडे म्हणणं मांडतोय आणि या ठिकाणी जी काही वाढ आहे ती मोठ्या प्रमाणात होऊ नये लोकांवर त्याचा भूर्दंड पडू नये या दृष्टीने आमचा देखील प्रयत्न आहे सन्मान्य असलम शेख साहेबांनी जो प्रश्न विचारला पहिल्यांदा तर त्यांची काय शासनाकडे थकबाकी आहे का तपासून बघितली जाईल जसं मगाशी अशी रईसभाईंनी सांगितलं टॅक्सच्या संदर्भात तर त्या संदर्भात मागे कायदा झालाय आता आणि टॅक्स लागत नाही हा निर्णय झालाय याचं कारण काय आहे की अन्यथा अज्ञा एमएससीबीत आणि त्यांच्यात आपल्याला डिफरन्शिएट करता येत नाही मग एमएससीबीवरही लावा लागेल मग एमएससीबीवर जर टॅक्स म्हणजे महावितरणावर जर टॅक्स लावला तर तो, तो ग्राहकांच्या बिलातनं वसूल करावा लागेल आणि म्हणून आता तरी अशी कुठली थकबाकी आहे का मला कल्पना नाही पण असेल तर ती जरूर वसूल केली जाईल आणि साधारणपणे आपण जो दुसरा प्रश्न विचारला की इतर ठिकाणी ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे अशा ठिकाणी आपण फ्रँचायझी मॉडेल वापरणार का तर काही ठिकाणी वापरू शकतो आत्ता तरी असं कुठे लगेच वापरण्याचा विषय नाही पण या तिन्ही ठिकाणी एक गोष्ट लक्षात आली आहे की जिथे लॉसेस जास्त आहे त्या ठिकाणी फ्रँचायझी मॉडेल लावल्यानंतर आपल्याला त्याचा फायदाच झाला आहे लॉसेस कमी झालेले आहेत आणि मुळात फ्रँचायझी मॉडेलमध्ये आपण गुंतवणूक त्यांनी केली पाहिजे हा क्लॉस त्या ठिकाणी ठेवतो आणि त्याच्यामुळे तिथे गुंतवणूक होते आणि तिथे जे काही आपण डिलिव्हरी करतो ती देखील सुधारते आणि म्हणून आज तरी दुसरा कुठला एरिया लगेच काही समोर आहे असं मी म्हणणार नाही पण ही भूमिका दोन हजार सात पासनं राज्य शासनाने स्वीकारली आहे अन्य कुठे आता असं मुंबऱ्याच्या संदर्भात जेव्हा आम्ही लावत होतो त्यावेळेस काही लोकप्रतिनिधींची मागणी होती की तुम्ही मुंबऱ्याला लावा नाही जाऊ दे आता नावं नावं सांगून उगीच त्यांना अडचणीत आणत नाही कोणाला तुम्हाला माहिती आहे रईशभाई कोणाची मागणी होती तर त्याच्यामुळे अशी कोणी मागणी केली तर नक्की लावू आपण काही अडचण नाही आहे तुम्ही जर मागणी असेल कुठे लावायची तर नक्की लावू आपण अध्यक्ष मोदय या सभागृहाला माहिती आहे की वीज दर किती ठेवायची हे ठरवण्याचा अधिकार शासनाचाही नाही आणि तो कंपनीचाही नाही तो रेग्युलेटरचा आहे आपण या राज्यामध्ये एमईआरसीचा कायदा केला आहे त्यामुळे रेग्युलेटरकडे पिटीशन करावं लागतं त्या पिटीशननुसार रेग्युलेटर काय अलाव करायचं आणि काय अलाव करायचं नाही हे ठरवतं पण शासनाची मात्र ही भूमिका निश्चितपणे आहे की कुठेही भरमसाठ वाढ होऊ नये आणि या दृष्टीने ज्या काय पावलं उचलायची आहेत आमचं जे म्हणणं आहे ते म्हणणं आम्ही निश्चितपणे रेग्युलेटरकडे मांडतो आहोत आणि आमचा प्रयत्न असेल की लोकांवर फार बोजा पडू नये पण त्याच वेळी हे लक्षात आपल्याला घ्यावं लागेल की आपला मेजर पॉवर जी आहे ही कोणशाच्या आपले जे प्रोजेक्ट आहेत त्याच्या माध्यमातून येते तर कोळश्याचे भाव दे हे दोन पटीने वाढलेले आहेत त्याच्यामुळे कुठेतरी त्याचे लॉसेस देखील काही ना काही प्रमाणात भरून काढावे लागतील अन्यथा उद्या आपलं जर वितरण मंडळ हे डबघाईला आलं आज तरी आपण चांगल्या प्रकारे जर चालवतो तर त्याची देखील अडचण होणार आहे म्हणून कमीत कमी लोकांवर बोजा कसा पडेल असा प्रयत्न आपण करू